लाल मातीतली कुस्ती म्हणजे आज जयंत पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली काही प्रमुख सहकाऱ्यांची मीटिंग बोलवलेली होती. ती आमची मीटिंग 10 सुरू झाली, आत्तापर्यंत चाललेली होती. ती मीटिंग कशाकरता होती तर नेहमीच संघटनेमध्ये काम करत असताना साधारण सिनियर लोक एकत्र बसतात आणि कुठली पुढची आपली लाईन ऑफ ॲक्शन असली पाहिजे त्याच्या संदर्भामध्ये गेले काही दिवसापासून काही महिन्यापासून राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना ज्या घडत आहेत आणि त्या घटना घडत असताना समोरचा सत्ताधारी पक्ष त्याच्यातनं एक वेगळं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतं आणि महत्त्वाचं महागाई आणि बेरोजगारीचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा त्यांचा साधारण विचार असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाली आणि त्याच्यातनं आमचं पुढच्या काही गोष्टी ठरलेल्या आहेत. काल याच्या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबर संध्याकाळी जयंतराव पाटलांनी चर्चा केलेली होती, परंतु आज साहेबांचं ऑपरेशन असल्यामुळे साहेब म्हणले की तुम्ही सगळेजण एकत्र बसा, तुम्ही चर्चा करा आणि मग नंतर ऑपरेशन झाल्यानंतर पवारसाहेब वेळ देतील त्यावेळेस त्याला फायनल अंतिम स्वरूप द्यायचं असं आमचं मीटिंगमध्ये ठरलं. कुठल्या पद्धतीनं कुठली आंदोलन हो का? आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पहिल्यापासून शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं जाणारी पार्टी आहे. पुरोगामी विचार हा नेहमीच पवारसाहेबांनी जसं त्यांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली तेव्हापासून यशवंतराव चव्हाण साहेब असतील किंवा बाकीचे सगळे मान्यवर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांच्या विचारांनीच आम्ही पुढं जाण्याचं काम करत असतो. आमच्या पक्षामध्ये सर्व जाती धर्माला न्याय मिळाला पाहिजे, संविधानाचा आदर केला पाहिजे, घटना कायदा नियमांनी देश आणि राज्य चाललं पाहिजे अशा मताची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्याच्यात सगळेच 18 पगड जाती येतात, 12 बलुती येतात, सगळेच येतात. त्याच्यामुळं ते जो काही भाऊ करतात त्याला काडीचा अर्थ नाही. आम्ही पण अनेक वर्ष राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना आपण सगळ्यांनी पाहिले आणि महाराष्ट्रांनी पण पाहिलेलं आहे की नेहमी साहेबांनी आजपर्यंत इथं महाविकास आघाडीचं सरकार असू, आघाडीचं सरकार असू, पवारसाहेब सेंट्रलमध्ये काम करत असू, ज्या ज्या वेळेस ज्या ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अतिशय स्पष्टपणे जनतेच्या समोर ठेवण्याचं काम हे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत करण्यात येत आहे. आता ह्याच्याच कुठंतरी पोटात दुखत असेल कदाचित सत्ताधारी पक्षांच्या, म्हणून ते असा काहीतरी वेगळा अपप्रचार गैरप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतायत. त्याच्याशी आमचा दुरान्वय पण संबंध नाही, आम्ही आमची भूमिकेनंच पुढं जाणार. का आपल्या नागरिकांच्या मध्ये कुठल्याही बाबतीमध्ये जर चुकीचं घडलेलं असेल तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली गेली पाहिजे, परंतु सत्ताधारी पक्षाचा आणि असणाऱ्या उगीचच विरोधकांना त्रास देण्याच्या करता जर कुणाला तरी गोवण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर तो कुणीही सहन करणार नाही. तुम्हाला आठवत असेल मागं असंच आमचे सहकारी माजी मंत्री विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाडांच्यावर 2 गुन्हे तिथं दाखल केले गेलेले होते आणि त्याच्यातनं अतिशय त्रासून त्यांनी पार राजीनामा देण्याची भूमिका घेतलेली होती, परंतु नंतर पवारसाहेबांनी त्यांना समजावून सांगितलं. मी भेटायला गेलो, जयंत पाटील साहेब भेटायला गेले आणि त्याच्यातून आम्ही मार्ग काढला. वास्तविक जर चुका असतील कुणाच्याही, माझी असू द्या नाहीतर इतर कुणाची असू द्या, त्याच्याबद्दल कारवाई करायला दुमत असायचं कुणाचंच कारण नाही, पण मुद्दाम उभाड रचून कुणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, एक्स वाय झेडला उभं करून तू काहीतरी एक्स कुणाच्या तरी विरोधामध्ये केस दे आणि मग आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालू, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आम्ही तर 1999 ते 2014 आणि 2019 ते 2022 अशा प्रकारे जवळपास 15-17 वर्ष सरकारमध्ये काम करत होतो. आमच्याही काळामध्ये समोर विरोधी पक्ष होता, त्यावेळेस आम्ही अशा प्रकारचा प्रयत्न कदापि केलेला नाही.
ह्या रस्त्याने जाण्याचं जर कोणी प्रयत्न केला तर जनता हे सगळं बारकाईने बघत असते आणि आम्ही हे सहन करणार नाही. जर जाणीवपूर्वक कोणाला गोवण्याचा प्रयत्न, अडकवण्याचा प्रयत्न, त्रास देण्याचा प्रयत्न, राजकीय आपले विरोधक आहेत म्हणून त्यांचा संपवण्याचा प्रयत्न हा जर कोणी करू पाहत असेल तर हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पण कदापि ते सहन करणार नाही. अमोल ऐक जरा ऐक, अमोल कोल्हे हे नाशिकला त्यांचा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक यांच्या संदर्भातला कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला आहे. काल पहिला दिवस होता. जी मालिका असते ती 4 ते 5 दिवस चालते कारण मोठा तो सेट वगैरे उभा करावा लागतो. काल स्वतः भुजबळसाहेब त्यांच्याबरोबर होते. भुजबळसाहेब आज मीटिंगला म्हणून आले. त्यावेळेस त्यांनी जयंतरावांना पण अमोल कोल्हे साहेबांनी सांगितलं आणि भुजबळसाहेबांच्याकडे पण निरोप दिला की ती मालिका असल्यामुळं मला आता 4 ते 5 दिवस मालिकेचं पूर्णपणे कार्यक्रम संपेपर्यंत तिथून हलता येणार नाही म्हणून ते आले नाही. त्याच्यातनं गैरसमज निर्माण करण्याचं काम कृपया कोणी करू नये. काय 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 तारीख पे तारीख तो होने वाली है. तो त्यांचा अधिकार आहे. न्याय व्यवस्थेला तुम्ही आम्ही कोणी विचारू शकतो? आपल्या इथं त्यांना जो अधिकार आहे तो अधिकार ते वापरणार. आणि आम्ही पण बघतोय सारख्या तारखा चालल्यात. आधीच जवळपास 6 महिने झाले तारखा चाललेल्या. आता पुन्हा फेब्रुवारीची तारीख दिलेली. शेवटी वकिलाच्या मार्फत ती केस मांडणं हे काम शिवसेना करते आणि आपण हे सगळं पाहतोय. आता तिथं आपण काय करणार? तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांना दिला गेलेला आहे कायद्याने, घटनेने, संविधानाने, सगळ्यांनी मिळून त्यांना दिला गेलेला. नागपूर आणि अमरावतीच्या संदर्भामध्ये काल एका पुस्तकाचं प्रकाशन ज्यांनी सुनील तटकरे साहेबांनी काही त्यांचे महत्त्वपूर्ण भाषणं ह्याचं एक पुस्तक तयार केलेलं आहे काही सहकाऱ्यांनी, तर त्याचं प्रकाशन होतं. त्यावेळेस सगळेजण मिळून सुभाष देसाई आणि काँग्रेस राष्ट्रवादी असे बसणार होते. काल त्यांची चर्चा पण झाली परंतु काही अडचणीमुळं काँग्रेसचे नेते येऊ शकले नाही. तर आज त्याच्याबद्दलची पुन्हा 4 वाजता बैठक आहे आणि त्याच्यातनं मग तिथं कुणाला ती महाविकास आघाडीच्या मध्ये जागा द्यायची ते ठरेल. अशा पद्धतीने जाहीर काय 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 तारीख पे तारीख सध्या जे सुरू आहे यामध्ये असं एकंदरीत पाहायला मिळतं की 2024 विधानसभेच्या निवडणूक दरम्यानच हे सगळं निकाल लागतील, म्हणजे सरकार एकत्रित चालले असं म्हणतात. त्या संदर्भामध्ये आम्हाला कुठलाही बोलण्याचा अधिकार नाही. न्याय व्यवस्थेने एखादी तारीख कधी लावावी आणि त्याच्याबद्दल कधी निकाल द्यावा हा सर्वस्वी त्यांना अधिकार आहे. आमची आम्ही विनंती करू शकतो. आमची अपेक्षा आहे की याबद्दलचा लवकरात लवकर जो काही निर्णय कागदपत्र बघून त्यांना द्यायचा असेल तो त्यांनी द्यावा. नाही नाही, जर असं तुम्ही जर कुणावर म्हणजे एखाद्या व्यक्तीने कुणावर बलात्कार न करता केस जर दाखल झायची म्हणजे तरी मोगलाईच लागली. असं दुनियेत कधी घडत नाही. हे जर व्हायला लागलं तर ह्याच्यातनं महाराष्ट्रामध्ये उठाव होईल. महाराष्ट्र काही शांत किंवा गप्प बसणार नाही. लोकांनाही कळतं की बाबा कशा पद्धतीनं गोवण्यात येत आहे, काय करण्यात येत आहे. आणि इतक्या खालच्या पातळीवर राज्याचं राजकारण जाणार असेल आणि सरकारी यंत्रणा ह्या गोष्टीचा वापर करणार असेल तर आम्हाला पण वेगवेगळे आयुधाचा वापर करता येईल. आम्ही पण त्या आयुधाचा वापर करू. आम्ही पण अशा प्रकारे अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडण्याच्या करता आम्ही काही मूक घेऊन बसलेलो नाही आहे.
मंत्री स्वतः त्या गाडीत होते जेव्हा तो व्हिडिओ जो व्हायरल झाला अवार साहेबांबद्दलचा, तरी मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीकडून अजूनही क्रॉस क्वेश्चन का केलं जातं की तुम्ही बोलत का नाही? अहो, सभागृहामध्ये आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, आपण ऐकलं नाही का की मुख्यमंत्री महोदय तुमच्या जवळ काही फुटाच्या अंतरावर सगळी सरकारी यंत्रणा, पोलीस ऑफिसर सगळे तिथं असताना सगळ्या उभ्या महाराष्ट्राने आणि देशाने बघितलेलं आहे की त्या क्लिपमध्ये काय आहे. असं असताना देखील तुम्ही स्पष्ट भूमिका घेत नाही, तर त्याच्या संदर्भामध्ये समर्पकपणे उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलं नाही, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते हे आपण पण समजून घेतलं पाहिजे. सुरुवातीपासून आमचे नेते छगन भुजबळ साहेबांनी, इतर मान्यवरांनी पक्षाच्या वतीनं भूमिका मांडली, कारण आज 53-54% वर्ग जो ओबीसी आहे, नक्की समाजामध्ये जसं आदिवासी वर्ग बाबा इतक्या टक्क्यांनी आहे, तर त्याच्याकरता इतके टक्के त्यांना बजेटमध्ये तरतूद करून दिली पाहिजे. शेड्यूल कास्ट हा वर्ग इतका टक्के आहे, त्यांना इतक्या टक्क्यांनी तरतूद करून दिली पाहिजे. तर ह्याही वर्गाची बरीच वर्षाची मागणी आहे. वास्तविक पाठीमागच्या काळामध्ये तशा प्रकारची जनगणना करण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारने केला, परंतु मुख्यमंत्री म्हणून सभागृहामध्ये उत्तर देत असताना देवेंद्रजींनी त्यावेळेस सांगितलं मागच्या टर्मला की ह्याच्यात 70,000 का काहीतरी अशा चुका आहे का, असं 70,000 का असाच काहीतरी मोठा आकडा त्यांनी सांगितलेला होता, आणि त्याच्यामुळं तेही माहिती केंद्र सरकार देत नाही आहे. आता जर केंद्र सरकार देत नाही आणि इतर राज्य त्याच्यामध्ये पुढं आली आणि ते जातनिहाय जनगणना करायला लागले, काय होतं आहे आपल्या राज्यामध्ये, ज्यावेळेस आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो त्यावेळेस काही काही जणं आपल्या समाजाचे जी लोकसंख्या आहे ती इतकी मोठी सांगतात, इतकी मोठी सांगतात, त्या सगळ्यांची लोकसंख्येची बेरीज केली तर ती 50 कोटीपर्यंत जाते. म्हणजे ह्यांचे सगळ्यांचे आकडे खरे समजले तर 50 कोटीपर्यंत, आपण किती आहे, 13 कोटी 13.5 कोटी त्या ठिकाणी आहे. मग एकदा सगळ्यांना कळलं पाहिजे, जे आकडे मांडतात त्यांनाही कळलं पाहिजे की आपली ॲक्च्युली लोकसंख्या कशी किती आहे, आणि सरकारला पण अर्थसंकल्पामध्ये गरीब घटकाला, दुर्लक्षित घटकाला, वंचित घटकाला न्याय द्यायचा ज्यावेळेस असतो त्यावेळेस पण निर्णय घ्यायला ह्याचा उपयोग होऊ शकेल, किंवा अनेक प्रकारच्या आपण योजना देत असतो, अनेक प्रकारे आपण शिष्यवृत्त्या देत असतो, त्यांच्या शैक्षणिक फी त्या ठिकाणी देत असतो, त्यावेळेस देखील ह्या गोष्टीचा उपयोग निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तशा प्रकारची मागणी जी भुजबळ साहेबांनी केलेली आहे त्याला आमचं समर्थनच आहे. कुणी का मी एक मिनिट, मी प्रत्येकाच्या उत्तरं द्यायला बांधील नाही. एक मिनिट असले उठसुंबे लोकांच्या उत्तरं द्यायला अजित पवार मोकळा नाही, मोकळा नाही. मी सांगितलं ना, त्या व्यक्तीच्या संदर्भात मी उत्तर द्यायला बांधील नाही. त्याच्यावर त्याने कुठलाही प्रश्न उपस्थित केला तर तो काही एवढा मोठा नेता लागून गेला नाही, त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलेलं आहे. हां, कुणी कशामध्ये पैसे घेऊन जातात, एक मिनिट, आपण एक शेतकरी उभा करा की हे कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले, मी राजकारण सोडून देईन. आता ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची ताकद आहे का तशा पद्धतीनं स्वीकारायचं आणि राजकारणातनं निवृत्त व्हायचं? उगीच तुम्ही ना पत्रकार मित्रांनो, तुम्हाला एवढा अधिकार आहे, चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो. एवढ्या उभ्या महाराष्ट्रामध्ये कुणी तो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो त्या तोलामोलाचा आहे का, त्याला समाजामध्ये काही किंमत आहे का, समाजामध्ये त्याच्या शब्दाला काही आदर आहे का,
असं बघून तरी कृपा करून प्रश्न विचारत चला. आपण थांबवल्यानंतर आपला रिस्पेक्ट म्हणून आम्ही थांबतो आणि तुम्हालाही शरदराव पवारांचं 55 वर्षाचं राजकारण उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. खऱ्या अर्थाने देशाच्या कृषी मंत्रालयाला एक दिशा देण्याचं काम आणि त्याच्यातून तुमच्या माझ्या भारताला अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचं काम आणि त्याची नोंद ही जगाने घेतली आणि त्याच्याबद्दल डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारचं कौतुक झालं आणि त्यांनी जे दिलेल्या शेतकऱ्यांच्याबद्दलच्या योजना, राष्ट्रीय फलोत्पादन योजना असेल, पवारसाहेबांनी जो शेततळ्याचा कार्यक्रम दिलेला असेल, चांगल्या प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं, पायलट योजना असतील, अनेक प्रकारच्या पायलट योजना आणल्या, आधुनिक पद्धतीनं शेती केल्याशिवाय आपला शेतकरी टिकणार नाही त्या पद्धतीनं त्यांनी केलेलं काम, वेगवेगळ्या शेतीमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारीला त्यांनी दिलेलं प्रोत्साहन, त्याच्या जोडीला दूध व्यवसायाला दिलेलं त्यांनी प्रोत्साहन, त्याच्याचबरोबर त्यांनी मत्स्य व्यवसायाला दिलेलं प्रोत्साहन, त्यांनी कुक्कुटपालनाला दिलेलं प्रोत्साहन, हे आपण सगळे विसरलात का? ह्या सगळ्या गोष्टी किंवा वेगवेगळ्या भागामध्ये पवारसाहेबांनी कृषीमंत्री असताना कृषी विज्ञान केंद्र उघडली, पवारसाहेबांनी देशातल्या कृषी विद्यापीठांना संशोधन होण्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर करोड रुपयाचा निधी दिला, वेगवेगळे फळं किंवा वेगवेगळ्या पिकाचं संशोधन केंद्र हे देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये पवारसाहेबांनी निर्माण केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पवारसाहेबांच्याच काळामध्ये एकदा शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायचा म्हणून 71,000 कोटी रुपयाचं कर्ज पहिल्यांदा डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेसच्या UPA सरकारने माफ केलेलं होतं. ह्या सगळ्या आठवणी आपण विसरलात का? त्याच्यामुळं एखादा कोण उठसूट माणूस जर अशा पद्धतीनं बालिश वक्तव्य करायला लागला, त्याला कुठलाही अर्थ नाही, अर्थहीन वक्तव्य करायला लागला, तर तुम्ही आमचाही वेळ कशाला घेता आणि तुमचाही प्रश्न विचारायला वेळ का खर्ची करता, ह्याचं कृपया आपण आत्मपरीक्षण करावं, नोंद घ्यावी आणि पुढच्या वेळेस अशा सोम्यागोब्यांच्या प्रश्नाला महत्त्व न देता ज्यांची जनमानसामध्ये प्रतिमा आहे, ज्यांच्या प्रश्नाला खरोखरीच आम्ही लोकांनी उत्तर देणं हे जरुरीचं आहे, कारण तेही आमचं काम आहे, त्या पद्धतीनं आपण विचारा. थांबा बाबा, हां का एक मिनिट, मला असं तुम्हाला सांगायचं आहे की एखादं भाषणाचा कार्यक्रम किंवा कुठला पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असला तर सभा थोडीशी शांतपणे चालती, त्याच्यात थोडंसं एक काही लोकांना उत्साह यावा म्हणून काही गोष्टी बोलल्या जातात, काही गोष्टीला अर्थ असतो, काही गोष्टीला इतका अर्थ नसतो, त्याच्यात इतकं सिरियसली काही घ्यायचं नसतं. आपण त्याच्यातनं नोंद घेतली पाहिजे, आपण इतके हुशार माणसं आहात की मी तो सल्ला आपल्याला देण्या इतका अजून मी मोठा झालेला नाही, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये फार बारकाव्यानी तिथं पाहिलं पाहिजे, अशातला भाग नाही अशी माझी आपल्याला विनंती आहे. तो त्यांचा अधिकार आहे, जो राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतात त्यांनी कधीच आपल्या सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा. मी तर जाहीरपणे परवा कोल्हापूरला टीका केली, 50 वर्ग महिलांचा असताना त्या बाबतीत आता रश्मी पुरोहित तिथे एक भगिनी बसलेली आहे तरी महिलांचा समावेश केला जात नाही, हे कशाचं द्योतक आहे? तुम्ही महिलांना का संधी देत नाही, महिलांना का मान सन्मान देत नाही, का त्यांना मंत्री कळत नाही, हे एक प्रकारचं त्यांचं अपयशच आहे ना ह्या सरकारचं. तुम्ही 20 मंत्री पुरुष घेऊ शकतात आणि त्याच्यामध्ये काही महिला घेऊ शकत नाही, हे त्यांचा अपयश आहे. त्यांचा महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या दोघांचा ह्याच्यातनं आपल्याला कळतोय. धन्यवाद.